हिस्ट्री मध्ये एवढ्या वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा टाइम आउटचा तो शिकार ठरला, तेही त्याच्या हेल्मेटचा बेल्ट तो तुटला होता आणि त्यामुळे. मात्र काही असो, क्रिकेट ज्यामध्ये आपण म्हणतो ना की इथे नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जातं, या दरम्यान जेल सुटलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू जो होता तो वेगानं आला बॉलवर, चेंडूला कॅरी करण्याचा त्यानं प्रयत्न केला. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, जो खेळाडू खोऱ्यानं धावा ओढतोय तो विकेट इथे सॅक्रिफाईस करतोय का, तर त्याला विकेटवर जायचं, त्याला स्ट्रायकर एंड कडे जायचं होतं आणि स्ट्रायकर एंड कडे जाण्याचा त्याचा प्रयत्न इथे फोल ठरवला. जो स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करतोय त्या फलंदाजानं आणि त्यामुळे माघारी परतावं लागलं. फलंदाज आकाशला, आकाशच्या पारीचा अंत, हा दुर्दैवी अंत आहे. विकेटचं पतन आकाश बाद. लंच ब्रेक नंतर आमचे डीजे सुद्धा पुन्हा एकदा आमच्या समोर जॉईन होत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. या ओव्हर मधले आतापर्यंत दोन बॉल, त्यावर दोन रन आउटच्या विकेट आल्यात. या दरम्यान बॉल हवेमध्ये उडवलाय आणि हा बॉल चाललाय तिथे डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि हवेच्या प्रचंड वेगामुळे तिथे अंदाज बांधणं थोडस कठीण होत, मात्र संकटांवर मात करतो ना तोच चांगला खेळाडू असतो आणि जे संकट त्याच्या पुढे इथे उडावलं होतं त्यावर अगदी योग्यतेने मात केली आणि बॉल पर्यंत पोहोचला आणि एक चांगला कॅच कॅरी केला, विकेट मिळाली खेळाडू बाद. जगम साहेब आमच्या सोबत या स्पर्धेच्या निमित्तानं जोडले जात आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. नेहमीच या परिसरामधल्या ज्या स्पर्धा असतात किंवा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा असतात, ते लाईव्हच्या स्वरूपानं किंवा प्रत्यक्ष स्वरूपानं टेनिस बॉल क्रिकेटशी जोडले जातात आणि क्रिकेटवर प्रेम करणारी काही व्यक्तिमत्व ते आपल्याशी जोडली जाणं गरजेचं आहे ना, कारण त्यांच्यामुळेच आपल्या सर्वांना ओळख मिळते. अगदी जगम साहेब त्यामधलंच एक व्यक्तिमत्व आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉलवर, इथे विकेट मिळतीय. अगदी तू चल मै आया तो सिलसिला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज तंबूच्या आसरला परतत असताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात खूप अप्रतिम होती, तिसऱ्या षटकापर्यंत सर्व काही अलबेल होतं, मात्र शेवटच्या षटकाचा जर विचार केला ना तर पत्त्याचा बंगला एखाद्या हवेनं जसा कोसळावा तसा हा डाव कोसळताना पाहायला मिळतोय, कारण आत्तापर्यंत चार विकेट्सचं पतन झालंय चार चेंडूच्या समाप्ती अखेरीस. त्यामध्ये रनआउट आहेत, मात्र गोलंदाजी काबिले तारीफ. अंतिमचे दोन बॉल या ओव्हरमधले शेष आहेत. अंतिमच्या दोन बॉलवर एखादा मोठा फटका, एखादा षटकार, एखादा चौकार तुम्हाला सुस्थितीमध्ये जरूर नेऊन ठेवू शकतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. विराज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडकडे आहे पुढचा बॉल, इथे मात्र विकेट मिळेल. पाचव्या बॉलवरही फलंदाजाला माघारी परतावं लागेल आणि आपली विकेटची हॅट्रिक संपादित करेल. हॅट्रिक कंप्लीट केली आहे, पहिल्या दोन बॉलवर दोन रन आउट आले आणि तदनंतरच्या तीन बॉलवर तीन कॅच आउटच्या विकेट. खेळाडूंची इथे पडझड ती थांबायचं नाव घेत नाहीये. पाच चौथ्या षटकातील पाच चेंडूचा खेळ समाप्ती एकेरीस, 48 धावा दाखल फलकावर. साऱ्या जगात क्रिकेट विश्वात, साऱ्या जगात क्रिकेट विश्वात.